मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने आता धडक कारवाई सुरू केली आहे. दुचाकीवरील दोघांनाही हेल्मेट वापरणं बंधनकारक करण्यात आलंय. त्यामुळे मुंबईच्या टोलनाक्यांवर हेल्मेट न घालणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. ज्यांच्याकडे हेल्मेट नसेल त्यांच्याकडून 500 रुपयांचा दंड घेतला जातोय. तर मुंबईत 2 शिफ्टमध्ये ट्रॅफिक पोलिसांना तैनात करण्यात आलंय. रोज 500 जणांवर कारवाई होत असल्याची माहिती सुद्धा पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे चालक आणि सहप्रवाशांनी हेल्मेट परिधान करावं असं आवाहन वाहतूक पोलिसांच्या वतीनं करण्यात आलंय. मुंबई वाहतूक विभागाने आता धडक कारवाईला सुरुवात केलेली आहे. विना हेल्मेट जे प्रवास करत आहेत आता त्यांच्यावर कारवाई जी आहे ती आता सुरू झालेली आहे. मी आता मुलुंडच्या टोलनाक्यावर आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की जे दुचाकीस्वार आहेत आणि त्यांच्या पाठीमागे जे बसणारे आहेत ज्यांनी हेल्मेट घातलेलं नाहीये त्यांच्यावर आता सक्ती करण्यात येत आहे. आता आपण पाहतोय की 9 तारखेला कारवाई सुरू झालेली आहे. मात्र काही लोक जे आहेत ते हेल्मेट जे आहेत ते वापरत नाहीयेत आणि त्यामुळे आता पोलिसांनी जनजागृती मोहीम जी आहे ती सुरुवात केलेली आहे. जे लोक हेल्मेट घालत नाहीयेत त्यांना थांबवून त्यांच्यावर कारवाई देखील होत असल्याचं आता आपण पाहतोय. त्याच प्रकारे आपण पाहिलं तर मुंबईमध्ये दररोज 500 रुपये दंड जे आहेत या हेल्मेट जो घालणारा नाहीये त्यांच्यावर आता ही कारवाई जी आहे ती होत आहे. दररोज आपण पाहिलं तर 500 जणांवर कारवाई होत असल्याची माहिती आहे. मुंबईचे ट्रॅफिक पोलीस जे आहेत ते 2 शिफ्टमध्ये काम करत आहेत आणि आपण आता आपल्यासोबत काही आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. काय सांगाल तुम्हाला अडवण्यात आलेलं आहे हेल्मेट घालणं सक्तीचं केलंय काय सांगणार? काय नाही, जे नियमतेच पालन आम्ही करू आणि याच्यानंतर नेक्स्ट टाइम घेऊ हेल्मेट. नक्कीच, आपण पाहतोय की लोकांमध्ये देखील आता जनजागृती होत आहे, दंड भरावा लागत आहे आणि त्यामुळे आपण पाहिलं की लोक जे आहेत आता हेल्मेट घालणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. जयश्री मोरे, साम टीव्ही न्यूज, मुंबई.